नमस्कार, कसे आहात? मी शितलू, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडी मी उकड काढून करणार आहे. लास्ट टाईम केली होती ती उकड न काढता केली होती, म्हणावा असा तिला रिस्पॉन्स आला नाही. म्हणलं चला ही आपली रेसिपी आवडलेली दिसत नाही, म्हणून मी काय केलं, आज ना उकड काढून मी कोथिंबीर वडी आज मी करत आहे. तर ना तुम्हाला एक सांगते, तर आपण कोथिंबीर वडी तर पाहणारच आहे, पण रेसिपी करताना बाहेरून थोडाफार आवाज येईल तर प्लीज त्यासाठी सॉरी, कारण की ना बाहेर मुलं खेळत आहे, मुलांचा आवाज येत आहे, त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच सांगत आहे. आणि पाहताल तर दरवाजे खिडक्या सगळे लावलेले आहे, तरी मुलांचा आवाज येत आहे. आता काय करणार, लहान मुलं आहेत ना. तर ठीक आहे असो, तर मी ना तुम्हाला दाखवणार आहे आज कोथिंबीर वडी उकड काढून करत आहोत आपण. तर चला, आपण आवडली तर नक्कीच प्लीज लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्ती शेअर करा तुम्ही. आणि तर चला आपण जाऊया किचनमध्ये आणि पाहूया कोथिंबीर वडी. सारी मी अशी गावरान कोथिंबीर घेतलेली आहे इकडं तुम्ही पाहू शकता, आणि मस्त हिरवीगार अशी, आणि छान मला स्वस्तही झालेली आहे कोथिंबीर. तर म्हटलं चला पुन्हा एकदा आपल्या कोथिंबीर वड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी. तर पाहू शकता मी आता मध्येच वड्या केलेल्या होत्या कोथिंबीरच्या उकड न काढता. तर बऱ्याच जणांना काय आवडलेली दिसत नाही ती रेसिपी, तर ना मागच्या रेसिपीला ना अजिबात रिस्पॉन्स आला नाही, म्हणून म्हणलं चल आपल्या फॅमिलीला काही वडी आवडलेले दिसत नाही, म्हणून आता मी उकड काढून कोथिंबीर वडी करत तर कोथिंबीर वडी करूया, बघूया ही तरी आवडती का आपल्या यूट्यूब फॅमिलीला. तर त्यासाठी मी आता हे दोन जुड्या छान अशी गावरान कोथिंबीर घेतलेली आहे, पूर्ण घरभऱ्याचा वास येत आहे. आता इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहे, त्यामध्ये मी घालते आता भरपूर सारा असा कढीपत्त्याची 2 पानं पूर्ण घातलेले आहे मी ते लिवज. आता हा एवढा असा भरपूर सारा कोथिंबीर भरपूर सारा लसूण, आणि कारण की कोथिंबीर बघा एवढी आपली अशी कोथिंबीर आहे, त्यामुळं भरपूर सारा असा लसूण पण मी यामध्ये घातलेला आहे. तर जिरं घालूया आपण, जिरं पण आता बरंच घातलेलं आहे मी. त्याच्यानंतर ना एवढा मोठा चमचा माझ्याकडे आहे. ओवा ओव्याने टेस्ट खूप सुंदर अशी येते. आता हे काय करणार आहे मी, मिक्सर आहे करून घेणार आहे सगळं. तर आधी मिक्सरला लावते आणि पुन्हा बोलते. तर पहा असं ओबडधोबड वाटलेलं आहे मी. आता आपण काय करूया, चमच्याने पुन्हा एक जागेवरती ह्याला करून घ्यायचं आहे, आणि थोडंसं जर अशी मस्त खमंग वास येतो याचा, आणि थोडंसं यामध्ये ना आपण पाणी घालून पुन्हा एकदा थोडंसं आपण ग्राइंड करून घेणार आहे. मी जरा अशी पाणी घालते यात आणि पुन्हा आपण मिक्सराईज करून घेऊया. तर या पद्धतीने मी छानपैकी असं हे मसाला तयार करून घेतलेला आहे. आता हे सगळं एका साईडला घेणार आहे, आणि इकडे घेतलेलं आहे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ. यामध्ये बाजरीचं पीठ 1/2 वाटी वगैरे घातलं तरी पण चालतं. आता मी ह्याच वाटीने बेसन पीठ घेणार आहे. 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ते पाहू शकता हे घेतलेलं आहे मी 1 वाटी. 1 वाटीला जर अशी कमी बेसन पीठ, 1 वाटी म्हणजे जवळजवळ एवढं बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ. तर आता इकडं आहे माझ्याकडं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे काय होतं, याने ना कुरकुरीत अशी छानपैकी आपली कोथिंबीर वडी होते. म्हणून आता मी अगदी 2 चमचे मी कोथिंबीर वडी घालत आहे. तर ह्या स्टेजला मी आता 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. मिरची पावडर घालते मी, कारण की 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहे मी. जर मिरची जास्ती तिखट असेल तर नाही मिरची पावडर घातली तरी चालतं, तुमच्या चॉईसने तुम्ही घालू शकता. आता 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलेली मी, आणि आता हळद घालते 1/2 चमचा. आता घालूया आपण चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घालूया, आणि आता यामध्ये घालणार आहे मी तीळ. सगळे आपण सुके मसाले यामध्ये घातलेले आहे. आता मी यामध्ये घालते आहे छानपैकी आपण घालूया तीळ. काय झालं, कोथिंबीरची जी मी आपण उकड न काढता रेसिपी केली त्याला काही जास्त रिस्पॉन्स आला नाही, तर म्हटलं चल आपण आता उकड काढून कोथिंबीरची वडी करूया, म्हणून आज मी ही रेसिपी शूट करत आहे. आता तीळ घातलेलं आहे, फार किती सुंदर असं दिसत आहे. आता हे वाटण्याने आता पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हां, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो आपण मसाला वाटला होता हा मसाला पण अगदी याच्यावरती घालायचा आहे. आणि मसाला घातला की आता छानपैकी आता हाताने मिक्स करूया. छानपैकी आता आधी मिक्स करायचं, लगेचच पाणी घालायचं नाही आहे यामध्ये. आधी कोथिंबीरचं जे पाणी असतं किंवा मीठ टाकलेलं जे पाणी सुटतं, किंवा आपण मसाला तयार करताना जे काही पाणी टाकलेलं आहे यामध्ये
त्यानुसारच आपण आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना थोडं 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 पाणी टाकायचं आहे आणि छानपैकी असं पिठाचा गोळा करतो त्याप्रमाणे आपण गोळा करून घ्यायचं आहे। तर चला आधी हे सुके सुके मसाले आणि हे पीठ आहे हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गोळा तयार करून झाला की पुन्हा तुम्हाला दाखवते। तोपर्यंत इकडे पातेल्यात मी पाणी ठेवलेलं आहे आणि चाळण पण आपली इकडे रेडी आहे। तेल लावायचं चाळणीला आणि जर कोणाकडे स्टीमर वगैरे असेल तर त्यात पण डायरेक्ट वडी होऊ शकते। तर आता मी काय करते ह्याचा गोळा करून घेते आणि पुन्हा बोलते। आणि छान असा मी आपली जी वडी आहे वडीचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि पाण्याला पण आता जवळजवळ उकळी येत आहे आणि इकडे चाळणीला तेल लावलेलं आहे। पाहू शकता इकडे तेल लावलेलं आहे चाळणीला। तर आता ह्याचे आपण वड्याचे रोल करून घेऊ। तर आता या डिशमध्ये मी ना तीळ टाकलेलं आहे आणि आता एक रोल करून घ्यायचा आपल्याला। तर हा छानपैकी असा रोलला आपण इथं तीळ लावून घेऊया। थोडंसं डिशला तेल लावलेलं आहे मी चिटकू नये म्हणून। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही अशा वड्या करून घेऊ शकता आणि इकडं आपण आता हे चाळणीमध्ये ठेवूया। तर पहा एवढे आकाराचे केले आहेत मी, तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या आकाराचे करू शकता। आता चला तर मग मी काय करते आता सगळ्या वड्या अशा रोल करून घेते असे आणि हे पाहता जाड पातळ तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता। मीडियम साईजचे करायचे, जाड पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे। ह्या आकाराचे तुम्ही करू शकता आणि पूर्ण याच्यावरती असे तेल आपण तीळ आपण असे पेरूया। तर चला आता छानपैकी आता रोल करून घेते, पुन्हा बोलते। आता पाहू शकता या ठिकाणी पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारचे मी रोल करून घेतलेले आहेत। चार रोल व्यवस्थित आपले झालेले आहे, एवढा थिकनेस ठेवलेला आहे मी। आणि आपल्याकडे हे आहे झाकण, ह्याच्यावरती परफेक्ट असं बसणारं। तर आता असंही ठेवलेलं आहे मी, तर 15 ते 20 मिनटात हे छानपैकी वड्या उकडून होतील आणि मग आपण पाहूया। ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं झालेलं आहे। आता आपण पाहूया आपल्या वड्या कशा शिजल्या ते। वा हा मस्त वाफळलेले आहेत। तर पहा आता छान अशा आपल्या वड्या वाफळलेल्या आहेत। आता या वड्यांना मी थंड करून घेणार आहे। उंदी उद्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसतील आणि वड्या उकडल्या की नाही असं पाहिजे। चाकू वगैरे त्यामध्ये घालायचा, चाकू जर क्लीन आला तर पहा पुढून आणि पाठीमागून सुद्धा चाकू क्लीन येत आहे, याचा अर्थ आपल्या वड्या पूर्ण व्यवस्थित उकडलेल्या आहे। तर जिथं काही थोडंसं होतं एक रोल तो वरती ठेवला मी, म्हटलं आता परत हा कुठं ठेवणार ना, त्यासाठी मी हा वरती ठेवला। तो पण व्यवस्थित असा साईडला झालेला आहे। तर आता काय करायचं आहे आपण वड्या ह्या पूर्ण साईडला थंड करून घेणार आहे मी आणि नंतर आपण छानपैकी अशा कुरकुरीत आणि चमचमीत वड्या आपण तळून घेऊया। तर चला आधी मी हे साईडला काढून घेते। कोथिंबीरीचे रोल ना हे पूर्ण थंड झालेले आहेत आणि आता मी हे कट करून घेणार आहे। तर चला आपण कट करूया। आपण ह्या वड्या मस्त अशा कट करून घ्यायच्यात, पहा किती सुंदर अशा कट होतात ते। आता अशा छोटे छोटे स्लाइस करायचे असं ना त्या पण तुम्ही करू शकता, किंवा जाड जाड ठेवायचे असेल तर जाड पण ठेवू शकता। पहा कुठंही असं क्रॅक जात नाही, व्यवस्थित अशा शिजलेले आहेत आपल्या, उकडलेल्या आहेत अशा वड्या। पहा अशा कुठलीही वडी घ्या तुम्ही, अशा छान अशा खुसखुशीत आणि आतून पण पाहताल तर अशा खुसखुशीत दिसत आहे वड्या। तुम्हाला पाहिजे ती वडी तुम्ही कुठल्याही आकारात, हा जर मी छोटी काढली आहे तर हा इकडे आपण मोठ्या अशा मोठ्या मोठ्या कट केल्या ना तरी पण जमतात। हे पहा या अशा पद्धतीच्या जरा थोड्याशा जाड पातळ करायच्या, तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता। तर चला तर मग आता छानपैकी आता मी वड्या या कट करून घेणार आहे। तर चला तर मग आता पहा अशा कट करून घेते मी, तुम्हाला पाहिजे तशा कट करून घेऊ शकता। काय झालं लास्ट टाइम मी वड्या केला पण त्याला काही जास्ती रिस्पॉन्स आला नाही, म्हणलं चला मग आपण प्रॉपर आपण जी आपली महाराष्ट्रीयन पद्धत आहे त्या पद्धतीने करूया, पारंपरिक आपले एकदम उकड वगैरे काढून। तर अशा पद्धतीने ह्या वड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत मी। तर आता चला याला तरी तुम्ही प्लीज रिस्पॉन्स द्या, भरपूर सारं प्रेम द्या ह्या वड्यांना तरी। तर हे पहा अशा पद्धतीने छान अशा वड्या काढून घेतलेल्या आहेत, कुठंही क्रॅक वगैरे गेलेल्या नाही आहे, खुसखुशीतच दिसायला वाटतात ते। तर चला आता मी ह्या वड्याला छानपैकी तळून घेते। तर आता वड्या पहा मी कट केल्यानंतर ना कुठलीही वडे घेऊन तुम्ही पाहू शकता छान अशी खमंग आणि खुसखुशीत झालेली आहे। तर ना आपण आता काय करूया, आता वड्या मी ना कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेलही घातलेलं आहे, तेल छान तापलेलं पण आहे। तर ना आता आपण एक एक वडे करून ना वड्या कढईत घालूया आणि तळून घेऊया। तर चला तर मग आता मी वड्या घेते लगेचच तळायला। तर आता वड्या पाहू शकता एका साईडने ना छानपैकी अशा वड्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत आणि आता ना दुसऱ्या साईडने आपण ना
वड्या पाहूया आता फ्राई करून घेऊया। तर दोन्ही साईडने फ्राई करायच्यात आपल्याला, आणि जर कोणाला शॅडो फ्राई कमी तेलामध्ये करायचे असेल ना तरीही तुम्ही करू शकता, खूप सुंदर लागतात। डायरेक्ट चपातीबरोबर जर खाल्ली ना तुम्ही शॅडो फ्राई करून, तो भारी लागते बरं का ही बडी, नक्की खाऊन बघा बरं का तुम्ही। आणि तर चला आता ह्या वड्यांना तळलेले आहेत, आता काढून घेते मी आणि पटकन तुम्हाला दाखवते। पहिली बॅच तर आपली रेडी आहे, तर या ठिकाणी पहिली बॅच करून झालेली आहे, तर तुमच्यासाठी डायरेक्ट रेडी केलेली आहे मी। दुसरी बॅच आपली मी तळून घेत आहे, तर पहा कुठलीही वडी तुम्ही पाहू शकता, कुठंही तुटलेली वगैरे नाही आहे, क्रॅक वगैरे गेलेली नाही आहे, अखंड अशी वडी मी कट केलेली आहे। आणि या एवढा थिकनेस ठेवलेला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने जाड पातळ करू शकता। तर टमॅटो केचपबरोबर ती ही वडी तुमच्यासाठी, कधी येत आहे खायला तुम्ही नक्कीच या आणि तुमच्या आवडीची शॅडो फ्राय किंवा फ्राय करून खा। तर आता तोडून पण दाखवली तुम्हाला, तर पहा आतमध्येसुद्धा असं छान फ्राय झालेली आहे। तर या खायला, तर खायला आल्यानंतर ना नक्कीच सांगा किंवा करून खावा तुम्ही। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर चला तर मग बाय, आजचा व्हिडिओ इथंच थांबू, आणखीन एक नवीन एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी पुन्हा हजर राहीन। बाय।